Soyam, toyam, tadanum tum tadani. Soyam, toyam, tadanum tum tadani. टाकलीच मी भाजी झाल्या 2 मिनिटात तुमच्या लवकर शामल उशीर होतोय ग शिर्या गेला का ग शिर्याला लवकर पोहोचायचं होतं ना गेला सुद्धा तो हा मुलगा एक त्या नोकरीमध्ये रुळेल असं काय वाटलं नव्हतं बाबा रुळला बाबा एकदा अरे तुम्ही दृष्ट लावू नका हा त्याला अरे देवा काय बोलते बघा अहो पण तुमच्या लक्षात आलंय का काय ते शिर्याचा चेहरा ना हल्ली कसा दिसतो कसा दिसतो चांगला दिसतो स्मार्ट दिसतो का ग नाही हो मला पूर्वीसारखा उत्साह बिलकुल वाटत नाही तो म्हणजे असं ना कसला तरी ताण असल्यासारखा दिसतो तो अगं असं होतं का श्यामल सुरुवातीला होतं असं आणि ज्या अर्थी तो त्या कामाचं टेन्शन घेतो ना त्या अर्थी तो त्या कामामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह झालाय असं समजायचं आनंदाची गोष्ट आहे काळजी काय करायची त्या तू कमरेवर हात घेऊन उभी काय तू जा ना लवकर बाबा उशीर होतोय मला चहा तुम्हाला चहा द्यायचा मला भाजी झालीच आहे पोळी ठाकते तुम्ही हे चहा घ्या ना गंभीरपणे बोलते त्यांना काहीच नाही कोदे काही खरं नाही रे कोणाचं रे अरे आपली इंडियन क्रिकेट टीमचं रे अरे बॉल एवढा बाहेर चाललाय तर बॅट घालायची कशाला मध्ये हो ना आणि घातली तर 60 कन खेळायचा एक तर चौका नाही तर छकडी चुकते जजमेंट कधी कधी अरे एकदा चुकेल हा तिघे तसेच आउट झाले याला काय म्हणशील तू पण हे लोक इतके वर्ष खेळतायत ना अरे मला पाठवलं असतं तर मी सुद्धा खेळलो असतो व्यवस्थित माहितीये अरे ते आहेच रे आता बॉल अगदी क्लिअरली बाहेर जाताना दिसतोय तरी हे लोक माती खातात नाही तर काय काय टिप रे तुला आहे की नाही क्रिकेट मध्ये इंटरेस्ट तुम्ही टीव्ही वरच्या क्रिकेट बद्दल बोलताय ना म्हणजे नाही म्हणजे काय टीव्ही वर स्लो मोशन मध्ये दाखवतात ना त्यामुळे तो बॉल क्लिअर दिसतो तुम्हाला पण तिकडे मैदानात झपकन बॉल येतो त्यामुळे तो इनस्विंग होणार की आउटस्विंग होणार हे बॅट्समनला जज करणं कठीण जातं अरे पण यांना शिकवतात ना आता एवढी वर्ष खेळून यांना ओळखता येत नाही शेवटी अहो फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा वेळ मिळतो त्या बॅट्समनला म्हणजे काय असतं की बॉलर जेव्हा बॉल टाकतो ना त्या बॉलची ती सीम बघून ठरवावं लागतं की इनस्विंग होणार की आउटस्विंग होणार सीम सीम म्हणजे सीम म्हणजे बॉलची शाईन चकाकी असते ना ती आणि काय होतं कधी कधी ना बॉल रिव्हर्स स्विंग झाला ना की कुणी असू देतो बॅट्समन मेलाच म्हणून समजा अरे पण मग खेळायचा कशाला असला बॉल सोडून द्यायचा ना सरळ चिवटे असा कसा सोडून देणार आहो नाही सोडता येणार कोदे 1 मिनिट मी दाखवतो चिवटे काय होतं समजा प्रॅक्टिकली बघा खेळतो इथे बॅट्समन ना आला तुम्ही बोलताय आला बॉल आला मिडल स्टंप आणि ऑफवर असेल तुम्ही म्हणता सोडला मी बॉल ठाप हो क्लीन बॉल है ना बॅट्समन बसला ना घरी सॉलिड माहिती आहे रे हो रे तू खेळतो का काय हो खरंच खेळतो हो सीझनने म्हणजे स्पोर्ट्समन म्हणूनच मी जॉब शोधत होतो पण तेवढ्यात इथून कॉल आला हे अजून एका सांगायचे नाही अरे आपण आपल्या ऑफिसची एक टीम नसती का बनवली इथे फर्स्ट क्लास काय प्रॉब्लेम आहे अब बनायंगे यार आणि हा आहेच की आपल्याला कोचिंग करायला हे श्रीलेश मला सांग ते जे यॉर्कर असतं ना यॉर्कर त्याच्यामध्ये नक्की ग्रीप कशी असते रे बॉलची म्हणजे सीमला नाही नाही ग्रीप ग्रीप नंतर सांगतो इकडे इकडे मला ती गुगली कसं टाकतात सांग गुगली म्हणजे इंडियात गुगली टाकणारे खूप कमी पॅवेलियन मध्ये बसून क्रिकेटर काय करतात यॉर्करचं काय झालं गुगली गुगली सांग ना मला गुगली टाकणारे पॅवेलियन मध्ये बसून क्रिकेट विचारतो काय होतं की गुगली मी ह्याला सांगतो ना आधी अजून जेवणाचा काय राग रंग दिसत नाही सगळं थंड आहे माझ्या पोटातले कावळे ओरडून ओरडून दमले विचारणार कस जेवण तयार आहे का बघा आता विचारणं वाईट दिसत झोप काढावी काय करणार आलो जेवायला
तयार आहे सगळं? चला. काय केलं नाही काय इकडे वाढणार काय? नाही जेवण तयार आहे. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं आबा. काय नंतर बोलूया का? नाही बोल बोल ना. काय काय म्हणजे मला नेमकं सांगता येत नाही हो ते, पण मला असं वाटतंय बरं का आबा, गेले काही दिवस शिर्या टेन्शन मध्ये असल्यासारखं वाटतो मला. अरे नारायणा तुला पण असं वाटत ना? अगं सकाळी मी नेमकं हेच बोलतो शलाकाशी. हो मी पण म्हणत होते सकाळी यांना, आता चेहरा कसा दिसतो ना आताशा त्याचा, अगदी फार बघवत नाही, म्हणजे 25 टेस लागोपाठ हरल्यासारखा चेहरा आहे त्याचा. आबा नाही पण मी यांना सांगत होते पण यांनी लक्षच दिलं नाही. तू बोललीस ना शेखरशी? हा हे बरं केलं, मी तुला सांगणारच होतो की एकदा शेखरच्या कानावर घाल, म्हणावं एकदा तू ऑफिस बघून तरी ये, माणसं कशी आहेत, बॉस कसा आहे, ह्याला शरीराला काही त्रास दिसतो नाही ना? नाही नाही त्रास कसला आबा, बसूनच काम आहे तसं. आता फिरतीची नोकरी असते तर काय करून घेतलं असतं त्यांनी कुणाच ठाऊक. तसा त्रास नाही ग, मी मानसिक त्रास म्हणत होतो. हा म्हणजे कामाचा असू शकतो, सहकार्यांचा असू शकतो, वरिष्ठांचा असू शकतो. हा तो कसला त्रास आहे नेमका तो आपल्याला शोधून काढायला हवं, म्हणजे तो आपणहून सांगणार नाही आणि मग प्रकृतीवर परिणाम नाही का होणार त्याच्या. हा म्हणजे तू ते सांगितलंस ना शेखरला तर बरं केलं. हा बरं केलं. नाही नाही मी बोलले आहे पण मला नाही वाटत त्याचा काही फारसा उपयोग होईल. काय तुम्ही असं का वाटतं? मी बोलले पण यांनी फारसं मनावर घेतलं नाही हो. म्हणजे म्हणाले की चांगलं आहे ना टेन्शन घेतोय, म्हणजे तो नव्या नोकरीत इन्वॉल्व झालाय म्हणे. कर्म माझ काय करणार. अहो पण तुमचा चेहरा असं का झाला, तुम्ही कशाला टेन्शन घेताय आबा? नाही मी दुसरं काय टेन्शन घेत नाही, मला माझ्या भुकेचं टेन्शन आहे. अगं बाई मी पान वाढते, तुम्ही गोळ्या घेतल्यात का? या तुम्ही लगेच. शेखरशी एकदा बोल. असं झपकन टाकला ना? नाही पेपर छोटा आहे, उद्या बॉल आणतो आणि मग दाखवतो. ते मरो एक काम कर, हा कागद हे पेन म्हणजे बघ हे पिच ओके, याचे स्टंप ओके, हे इकडचा स्टंप, हा इथे अंपायर, हा दुसरा, हा इथे विकेट कीपर, हा तिसरा, बाकीचे कुठे उभे असतात रे सगळे, त्याला काय काय म्हणतात जरा मला नावं सांग ना. तुला कशाला हवं इथे सगळी नावं लिहून? अरे इतकी 20 वर्ष आता गेली मॅच बघतोय ना मी, पण मला ते फॉरवर्ड शॉट ले किंवा डीप फाईन ले किंवा ते सिली पॉईंट वगैरे कुठे असत काय माहिती नाही रे. जरा आता एवढी डिटेल माहिती आहे तर फर्स्ट क्लास पैकी तोंडपाठ करून टाकतो ना. म्हणजे टी व्ही बघताना शेजाऱ्या पाजाऱ्यांवर आणि बायको पोरांवर इम्प्रेशन मारायला बरं. पण मी काय म्हणतो ते सगळं मरू दे, आपण आपल्या ऑफिसची टीमच लिहायला घेऊयात ना फर्स्ट क्लास. श्रीलेश तू आमचा कोच. कोच मग खेळणार कोण? आम्ही. नाही म्हणजे तू कॅप्टन कम कोच ना. अरे त्या बॉसकडे बघ जरा काहीतरी. बॉसला मला वाटतं आपण विकेट किपरच करूयात, नाहीतरी तू आपल्या विकेट्स काढतच असतो. बरं माझ्याकडे माझा किट आहे. आणि आमचं काय? तुमचं तुम्ही बघा. म्हणजे आता एक स्पोर्ट्स क्लब फॉर्म करायला पाहिजे. मला काय वाटतं आपण एक लगेच सर्क्युलर काढून टाकूयात स्पोर्ट्स क्लबचं. मी तुला सांगू एक आयडिया देऊ, आपण युनियन काढूया, म्हणजे ही सगळी कामं सुरळीत व्यवस्थित फर्स्ट क्लास पार पडणार. बास कोदे चिवटे युनियन काढाल, संप कराल, माझी नवी नोकरी जाईल. बाबांना कळलं ना माझी नवी नोकरी क्रिकेटमुळे गेली तर मग मेलो संपलो मी, तोंड दाखवायला जागा राहणार नाही आबांना. कौन चाहिए काका? कौन चाहिए आपको? आप किससे मिलना चाहते हैं काका? मैं हम क्या है वो शिर्या, उसका असली नाम शिरेश है, हम उसको घर में प्रेमात संगीत शिरेला सांगायचा जाऊन सांगू उपयोगच नाही. काका आप क्या बोल रहे हैं, कुछ समझ ही नहीं आ रहा है. मैं तुमको नहीं, मैं खुद के साथ बोल रहा हूँ, मन ही मन में अंतर्मुख होके. आप क्या काम है ना वो मुझे बताइए, उसका नाम क्या है चाचा? नाम? अच्छा अच्छा नाम भूल गए क्या? कोई बात नहीं, होता है ऐसी उम्र में होता है चाचा. उसका हुलिया कैसा है? हुलिया
क्या? हुलिया? हुली हुलिया नहीं है, सीजिया, सीजिया। नहीं, हम बोल रहे हैं वो दिखने में कैसे है, उसकी जानकारी तो होगी चाचा। वो ऐसा मध्यम ऊंची का है, मध्यम मध्यम बीच का, बीच वाला, बिचौले। अरे ये देखो बिचौले साहब, बिचौले साहब ये आपके चाचा है। अरे हमें क्या पता, ये तो आपका नाम ही भूल गए थे। अरे नहीं रे चाचा, पूछा नहीं कुछ नहीं, तुम जाओ ना अपना काम करो, तुम जाओ अपना काम करायला। काय त्रास झालाय, काय माणसं आहे ती, तरी शिर्या रोज असा घरी येतो सरभरल्यासारखा। सरदेसाई, सरदेसाई साहब वो डिपार्टमेंट में। तुम देखो हमारा सर मत खाऊ, तुम क्या विचारलं तुम्हारा आबा? मला काय मिळालं माहितीये का, कि मी तुमच्या सोबत जातोय म्हणून, हो म्हणूनच मी निर्धास्त राहिले ना। कुठे? बरं बरं, मी तिकडे फोन करते। हो कळवते मी तुम्हाला, पण आधी तिकडे फोन करून तर बघते। हा बरं बरं, हा हो ठेवते। हा एवढी का घाबरली आहेस? शाला का, तुला आबा दिसले का कोपऱ्यावर कुठे? नाही, कुठे गेलेत? अगं ते खारकरांकडे जातो म्हणाले मला। खारकरांना फोन करू ना। अगं केला मी फोन, पण त्यांच्याकडे गेलेच नाहीये ते। असतील इथेच कुठे तरी। अगं पण किती वेळ झाला? अगं 2 तास झालेत शाला का। 2 तास? इतका काय केलंस तू? अगं मी काळजीच करते ना। बर, आपण शिर्याला फोन करू, त्याला माहिती आहे त्यांचे सगळे मित्र कुठे राहतात ते। मी खरंच की, तू फोन लाव ना ऑफिसला त्यांच्या। काय नंबर आहे शिर्याचा? तू मला विचारतेस? डायरी असेल ना, बघ ना। नाही थांब, लक्षात आहे माझ्या। लागलाय? हॅलो हॅलो शिर्या। अगं काय बोलतेस तू? हा श्रीलेश टिपरे फ्रॉम मार्केटिंग। हा टिपरे, तुमचा फोन आहे। माझा? लागला का? दे दे माझ्याकडे दे। हॅलो हॅलो, हा शिर्या, अरे मी आई बोलतीये। हा बोल, काय झालं? अरे आबा, आपले आबा। काय झालं आबांना? नाही झालं काही नाहीये, ते कुठेतरी गेलेत रे। कुठे गेलेत म्हणजे? कुठे म्हणजे, मला म्हणाले खारकरांसोबत जातो म्हणून, पण खारकर घरी आहेत। सांगते मी। हो काय सांगतेस? नाही नाही नाही, मी काय म्हणत होते, राजा तू बघ ना कुठेतरी, तुला माहिती आहे ना आबांचे मित्र कुठे राहतात ते। याई काय डोकं फिरलंय काय? मी ते ऑफिसमध्ये काम करतोय, मनोजकडे काय कॅरम नाही खेळत आहे काहीतरी आपलं। मी विसरलेस। बरं पण मग काय करायचं आता? मग वाट बघतो आम्ही आणि मग फोन करते मी थोड्या वेळाने। हा ठेवतो मी। ठीक, हॅलो, ठेवलाय ग त्यांनी। काय म्हणाला, सांगितलंस तू? काय सांगितलंय? कप्पा, अगं मी तुला सांगत होते त्याला बोलाव, म्हणजे तो शोधेल ना आबांना। अगं तू बरी आहेस ना शाला का? अगं तो मनोजकडे कॅरम खेळत बसला का? नवीन नोकरी आहे त्याची, असं सोडतील का त्याला? कुठे गेले आबा? काही शपथ, कुठे गेले असतील आबा? टेन्शन आहे, घरी जायला हवं। काय रे, काय झालं का तुला? काय नाही, आमचे आबा आहेत ना। आबा कोण? आबा म्हणजे माझे आजोबा। अच्छा अच्छा अच्छा, ते सकाळपासून कुठे बाहेर गेलेत, घरी काय सांगितलं नाही, तर आईचा फोन आला होता, टेन्शन मध्ये ती। येतील रे येतील, काय काळजी करू नको तू। आणि कसं माहितीये का, या म्हाताऱ्या माणसांचं असंच असतं, उगीच दुसऱ्याच्या डोक्याला त्रास किती होतो बघितलंस की नाही? नाही, आमचे आबा तसे नाहीयेत। अरे नाही, मी तुझ्या आजोबाबद्दल नाही बोलत आहे, इन जनरल तुला एक माहिती सांगतोय मी। तुला माहितीये बाहेर एक म्हातारा आलाय इथे, जाम गोंधळ घातला त्यांनी बाहेर, माहितीये तुला? काय करतोय काय? अरे त्याला कोणाला तरी भेटायचं आहे, तो नावच नाही सांगत कोणाला भेटायचं त्याचं। तमाम मी बघतो, म्हाताऱ्या माणसाला चांगलं हँडल करता येतं मला। तू जाऊ नको, जाम चेंगट आहे तो। काय नाही मी बघतो ना। कुठे? तिकडे रिसेप्शन वर। बरं बघतो। तू काय भेटायला आला त्याला? हे कपडा तुम्हाला खुद का आहे की युनिफॉर्म ऑफिस ने दिया? ऑफिस ने दिया। ऑफिस ने दिया? अच्छा किया ऑफिस ने। सब स्टाफ को भी देता है क्या? स्टाफ मेंबर्स को? ना अरे ना ना क्या ना ना क्या, क्यों नहीं देता है? एयरलाइंस में नहीं देता है स्टाफ को? सब एयरोस्टेस पर्सर पायलट ट्रैफिक कंट्रोलर सबको देता है ना? वैसा वो टाई भी बूट शूज सॉक्स नहीं देता है क्या? नहीं। अच्छा अच्छा ठीक, अच्छा है। तुम्हें घर में कौन कौन है तुम्हारी? घर में बीवी होगी, माँ बाप होगी, है ना? और बाल बच्चे कितने हैं? 6, 7, 8? तुम बिहार के हो ना? अच्छा, बच्चों को अच्छी तरह से पढ़ाई देना, आजकल का जमाना बहुत कठिन आ गया है।
अब उनको बोलना ये देखो तुम उनको फिटनेस के लिए कुछ करने को बोला, व्यायाम कसरत सर्कस सर्कस नहीं पाओ कसरत करने को बोलो फिटनेस के लिए यार, तुम हंसो में दांत क्यों निकालते हैं, ये कोई सेहत संभाल नहीं है, महत्वपूर्ण काम काम है समझा क्या तुम, ऐसा ये लाइटली मत लो समझा ना, आजकल जो प्रदूषण कितना बढ़ा है शहर में, हाँ इतने प्रदूषण बढ़ने के बाद अब ये टनक तुम फोन घ्या. हॅलो 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 कोण बोलताय? आपल्याला शेखरराव आहे ना. हो मी त्यांचा मुलगा बोलतोय. कोण शिर्या? अरे शिर्या कसा आहेस बाबा तू? तुझी नवीन नोकरी काय म्हणते? बरी आहे. बाबा कुठे गेलेत? अरे काय कुठे भटकत असतो. फाईल ओपन करून मला रिपोर्ट पाहिजे. ओके शेखर. कोण आहे रे? येस सर. सर नाही, शिर्या बोलतोय. हा शिर्या बोल. काय रे आज काय आराम वाटत? सहज केला होतास ना फोन? अहो सहज म्हणजे. अरे मग काय काम होत का? काम म्हणजे अहो बाबा आबानी सगळा गोंधळ घातलाय. आबा? शिर्या म्हणजे तू घरून बोलतोयस शिर्या? अरे नवीन नोकरी कशाला दांड्या मारतोस तू? नाही हो मी घरूनच बोलतोय, आपल्या ऑफिस मधून बोलतोय. हे बघ शिर्या काय झालंय नक्की मला नीट सांग बघू. अहो बाबा आबा ऑफिस मध्ये आलेत. काय करे हा असा का ओरडला सस्पेंड सिरियल मधला इन्स्पेक्टर सारखा? हे बा शिर्या मला सांग की कसे आहेत ते? बरे आहेत ना? अहो बरे आहेत पण. हे बघ तू त्यांना काही बोलू नकोस. अहो मी काय बोलणार, तेच बोलतायत सगळ्यांशी गप्पा मारतायत. हे बघ शिर्या तू एक काम कर, तू त्यांना घेऊन घरी जा. हे बघ लवकर निघ नाहीतर ट्रेनला गर्दी होईल, मग सगळे वांदे होऊन जातील, त्यांना संध्याकाळचं नीट दिसत नाही कळलं. हे बघ आणि त्यांच्यावरती अजिबात ओरडू बिरडू नकोस. का मी येऊ तिकडे? नाही नाही नको, मी नेतो. बरं नीट नेशील ना पण तू? हो कळलं. ओके ठेवू मी फोन. हो काय रे शिर्या होता ना, एवढा चिडलायस कशाला? एनिथिंग शॉकिंग? अरे आमचे आभार रे, ते त्याच्या ऑफिस मध्ये जाऊन पोहोचले. पण मी असं म्हणतो यांना गरजच काय माझ्या ऑफिस मध्ये यायची, ट्रेनला केवढी गर्दी असते. हो बाबा दुपारी येताना हवा टाईट झाली माझी, हाफडे नाही आलो. आधीच नवीन नोकरी मारा हाफडे. हो बरोबर आहे. अरे मग त्यांना बसनी घेऊन यायचं ना, तुझ्या ऑफिसच्या खाली तर स्टार्टिंग पॉइंट आहे आणि ह्या इथल्या रस्त्यावरनं जाते. हा रूट माहितीच नाही तुला? मला माहित नाही बाबा, मुंबई फिरते ती बस, म्हणजे मुंबई दर्शन करून रात्री मी घरी, म्हणजे आहे दुसऱ्या दिवशी दांडी. आधीच नवीन नोकरी मारा दांडी. ए एवढा वेळ नाही लागत तुला? काय तुला काय माहित नाही लागत? तिला सांगा ट्रॅफिक जाम मध्ये अडकलो असतो म्हणजे, केवढं धूर पोल्युशन आबा गुदमरले असते म्हणजे, उद्या काय प्रॉब्लेम झाला असता म्हणजे. मारा अजून एक दांडी, आधीच नवीन नोकरी मारा दांडी. एवढे मोठे झाले भांडणाचे. मला एक कळत नाही श्यामल, आबा तिथपर्यंत पोहोचलेच कसे आणि कशासाठी? कशासाठी तुला सांगितलं नाही कशासाठी आले होते ते? नाही हो मला काय वाटतं माहितीये का, हे याचं ऑफिस बघायला गेले असणार आबा. म्हणजे काम करतोय का झोपलाय? काय झोपा काढतो तिकडे कॉलेज वाटलं? आम्ही काय कॉलेज मध्ये झोपा काढतो? बाबा किती भांडतोय मग आबा. तू गप्प बस ना जरा, काम करावं लागतं, नवीन नोकरी आहे माझी. नवीन नोकरी? नवीन नोकरी कधीपासून बोलतोय? रोज संध्याकाळी तेच ऐकून घ्यायचं. आव्हान पण ना मला कळतच नाही, एकदा जाऊन विचारून येतो. तुम्ही कशाला आता मध्ये पडताय? त्या दोघांचं दोघं बघून घेतील ना, त्या दोघांचं असंच आहे. झोपलास काय रे? हा अरे उत्तर दे रे, सांग ना झोपलो. झोपलास काय? हो झोपलो. उठ ना, झोपला म्हणजे काय? हो म्हणतो झोपला कसा? रागवलास का रे? हा हे आभार मग रागवलास का? रागवलं का रे? मी ऑफिसमध्ये आलो म्हणून रागवलं का? हा काय सांग ना रे, रागवला? हो हो
जाता झोपू द्या मला. अरे झोपू द्या काय, अरे मी मला बघायचं होतं तू कसं ऑफिसमध्ये काम करतो का झोपा काढतोय. पाहिलं ना मी पाहिलं म्हणजे काय, पाहिलं तुला मी बरं आहे ऑफिस तुमचा, बरं वातावरण वगैरे जरा बरं वाटलं, फ्रेंडली आहे फ्रेंडली. आणि ती ऑफिसची मंडळी पण सगळी जरा बरी दिसली मला. हा हो, काय गरज काय होती ऑफिसमध्ये यायची? घरून म्हणजे जरा घरी टेन्शन होतं ना रे. हा म्हणजे तुला त्रास कसला तरी होतो असं आम्हाला सगळ्यांना वाटलं म्हणून मी आलो. हा पण चांगली पण सोय, सहकारी चांगली आहे, वातावरण चांगलं आहे, तो पिऊनही बरा स्मार्ट आहे पिऊन. बिहार का युपीचा आहे तो, बरा आहे. पण अबाब केवढा गोंधळ घातलात, नाव सांगायला काय झालं? सांगायचं की श्रीलेश टेपरेला भेटायचं, मला भेटू द्या म्हणून. अरे आता कसं, मी मला मुद्दाम नाव चोरायचं होतं, मला चोरून बघायचं होतं. मग तुला कळलं असतं मी आज होते, तू तू डांबीच आहे, तू जरा कामाची ऍक्टिंग करत बसला असता म्हणून मी चोरून बघत होतो. काय सांगते शिर्या, ते विनोद जाऊ दे, पण माझी इच्छा होती की तुला जरा काम करताना बघावं लांबून म्हणून. समाधान वाटलं, आनंद झाला. अरे तुला खरं वाटणार नाही, पण मी शेखरला नोकरी लागली ना तेव्हा सुद्धा गेलो होतो बघायला, लांबून बघितलं होतं. गंमत म्हणजे तू स्मार्ट आहे, तुला कळलं मी आलो ते. शेखरला कळलंच नाही मी आले तो. कळलं ना, किती वर्ष झाली काय. त्यामुळे मी बरं का डोक्यात तेल घालतो, मी तुला शांत झोप लागेल, तुला सूर्य उगवलेला कळणारच नाही. नकोस तेल बिल काय नको, नको सांगतो. काय नको का? अहो सूर्य मावळलेला कळणार नाही, दुसऱ्या दिवशी आहे खाडा, आधीच नवीन नोकरी करा खाडा. तू काय ते नवीन नोकरी सारखे भरू नको रे सारखे. काय नवीन नोकरी कळलं आम्हाला, पण नोकऱ्या केल्या नाही. ती नवीन नोकरी कशी, येऊन गेलो ना ऑफिसमध्ये, आता ती जुनी झाली. नको आबाद. हा नाही सोयम तोयम तदनुं तुम तादानि सोयम तोयम.